इन्फिनिटी सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा संपन्न. गंगापूर रोड येथे 5 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता इन्फिनिटी सुपर स्पेशालिटी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला. इन्फिनिटी सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये MS जेन सर्जरी, MCH युरोलॉजी, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मेल इन्फेंटिलिटी, कॅन्सर स्पेशालिस्ट येथे असून डॉक्टर नितीन देवीदास पिंगळे आणि डॉक्टर नेहा नितीन पिंगळे यांनी इत्यादी सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक माजी खासदार तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे असून डॉक्टर नितीन पिंगळे तसेच डॉक्टर नेहा पिंगळे यांच्या इन्फिनिटी सुपर स्पेशालिटी क्लिनिकला शुभेच्छा देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर नितीन देवीदास पिंगळे माझे खासदार आणि आमचे मित्र देवीदास पिंगळे यांचे चिरंजीव आणि देवीदासच्या सुनबाई नेहा या दोघांची जे आहेत आज हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. नितीन आहेत हे MS जनरल आहेत, परंतु त्याचबरोबर ते विशेषतः युरोलॉजीच्या संदर्भामध्ये, प्रोस्टेटच्या संदर्भामध्ये ते चांगल्या प्रकारे एक मोठे सर्जन सुद्धा आणि ज्या सुनबाई आहेत त्या विशेषतः दातावरच्या वेगवेगळ्या म्हणजे फक्त दात दुखतात म्हणूनच लोक जातात किंवा दात पडतात म्हणूनच लोक जात नाही, वाकडे तिकडे असतील ते सरळसुद्धा करायला जातात. त्याच्यामुळे ह्या कामाला फार लोकांचे जे आहे डिमांड आहे आणि ह्या दोघांनी जे अतिशय चांगल्या रीतीनं जे आहे मी त्याच्या बघितला उत्तम प्रकारचा स्वतः त्यांनी निर्माण केलेला आहे. आज या ठिकाणी या इन्फिनिटी क्लिनिकचं उद्घाटन होत आहे. खरोखरच एक ग्रामीण भागासाठी आणि दरी माथुरी जो एरिया आहे त्या एरियासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्या भागातील एक आमचा डॉक्टर या ठिकाणी एक क्लिनिक चालू करून एक ग्रामीण भागासाठी आणि आमच्या सर्व लोकांसाठी खूपच चांगली अशी गोष्ट या ठिकाणी झाली. मी या माध्यमातून माथुरी गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं गाव परिसराच्या वतीनं मी या क्लिनिकसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.